उसाला 3,500 रुपये दर मिळावा म्हणून कोल्हापुरातल्या शिवसैनिकांनी पुणे बेंगलोर महामार्गावर आंदोलन केलं. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी उसाला चांगला भाव मिळावा म्हणून मागणी करत आहेत, पण साखर कारखानदार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी महामार्ग रोखत आजच हे आंदोलन केलं. या आंदोलनामुळे पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास खोळंबली होती, पण पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुजित मिंचेकर यांच्यासह 100+ अधिक कार्यकर्त्यांना अटक केली. महिनाभर उसाचं आंदोलन सुरू असताना या सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी महामार्ग रोको केलेला आहे. शिवसेनेचे सर्व आमदार आणि पश्चिम महाराष्ट्राचे सर्व जिल्हा प्रमुख मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक देऊन मुख्यमंत्र्यांना जाग आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी जर का लक्ष द्यायचं नसेल शेतकऱ्यांच्याकडे तर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी शिवसेनेच्या वतीने मागणी करतो. झी 24 तास एक पाऊल पुढे.